हा सर, आजच्या कार्यक्रमामध्ये काही शिकायला मिळालं आपल्याला आणि कसं वाटलं? आजचा अस्मिता अॅग्रोने जो आयोजित केलेला कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये क्रॉस डायव्हर्सिफिकेशन म्हणजे या ठिकाणी गार्डियन मॉडेल वेगवेगळ्या गोष्टी तसे येऊ शकतात. मोहबडी, संत्रा, मन बांबू लागवड, या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी प्रात्यक्षिकाद्वारे शिकायला मिळालं. शेतकऱ्याला बातम्याद्वारे सांगण्यापेक्षा प्रात्यक्षिकाद्वारे सांगण्याची गरज आहे. त्याचबरोबर असं सांगण्यापेक्षा पहिल्यांदा त्याच्या काय अडचणी याची यादी करून नंतर सांगायला सुरुवात केली तर अजून तो अर्थपूर्ण संवाद होईल आणि सगळ्याचा वेळ सुद्धा वाचू शकेल असं मला वाटतं. त्यासाठी घोंगडी बैठक नावाची संकल्पना 2006 महाराष्ट्रामध्ये लॉन्च केली होती नगर जिल्ह्यामध्ये, ती संकल्पना खरं आता सगळ्यांनी स्वीकारायची गरज आहे. सर, एका शब्दामध्ये या कार्यक्रमाचं वर्णन कसं कराल? कसं वाटला कार्यक्रम, चांगला वाईट? बरं, एका शब्दामध्ये जर बोललो तर हा कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध आहे आणि सगळ्यांचं प्रत्येकाचं समाधान झालं की नाही मला माहित नाही, पण बऱ्यापैकी आपल्याला याच्यामध्ये चांगला एक दिशादर्शक कार्यक्रम दिसतोय. ठीक.